मोदी सरकार केंद्र सरकार डीजल दरबार कमी पेट्रोल दरबार कमी आकार कमी प्रामाणिक आणि लोकन विमुक्तर मुख्यमंत्री असतील तर ते उद्धव सर आहेत. चांगल्या कामाला काळा डाग कसा लावायचा तर सर्वसामान्य माणसाचं जगजीवन उद्ध्वस्त करण्याचं काम हे केंद्र सरकार करतंय. कारण आज डिझेल पाहिलं, पेट्रोल पाहिलं आणि गेले 5 दिवस जर तुम्ही पाहिलं तर सतत या पेट्रोल डिझेलची दरवाढी सतत आपल्याला सतत वाढलेली दिसते. 100 त्यांनी कधी पार केलेली आहे, आज 114 113 या प्रमाणे डिझेल आणि पेट्रोलच्या रकमा आहेत. आणि गॅसचा जर विचार केला, महिला भगिनींचा विचार केला तर रोजंदारीमध्ये 250 किंवा 300 रुपये रोज एका महिलेने मिळतो. आणि जर गॅसचा विचार जर केला तर गॅस आज तुमचा 1000 चाललाय. 900 रुपये मोजल्याशिवाय गॅस मिळत नाही, इतकी वाईट परिस्थिती केंद्र सरकारने सर्वसामान्य महिला भगिनींची आणि शेतकरी वर्गाची केलेली आहे. आणि त्याचा निषेध करण्यासाठी म्हणून आज खेड तालुक्याची महिला आघाडी आणि शिवसेनेचे आमचे पदाधिकारी या सर्व गोष्टींचा निषेध करत आहोत. कारण हे करताना जरी मुख्यमंत्र्यांनी किती चांगलं काम केलं तरी काळा डाग लावण्याचं काम हे केंद्र सरकारने चालवलेलं आहे. केंद्र सरकार सर्वसामान्य जनतेला भेटीस धरून आज GST असेल किंवा सर्वसामान्य भाज्यांचा विचार करा, धान्याचा विचार करा, डिझेल पेट्रोल आणि गॅसचा विचार करा. जीवनावश्यक वस्तू आहेत परंतु त्या आज इतक्या महागलेल्या आहेत की सर्वसामान्य माणसं यांचं नाव काढलं तर थुंकायचा विचार करतात. इतक्या घालर खालच्या दर्जाचं राजकारण या केंद्र सरकारचं केलंय. त्यामुळे आम्ही सगळ्या महिला भगिनी केंद्र सरकारचा निषेध करतच आहोत. या मोदी सरकारचं करायचं काय? Hey, Jai Bhavani, Jai Bhavani.